या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्या वतीने मला उमेदवारी देऊ केलेली आहे। निवडणुकीच्या या निमित्ताने मी ज्यावेळी भागातून फिरलो, अनेक तालुक्यामधल्या अनेक प्रमुख शहरामध्ये आम्ही फिरतोय, तर या सगळ्या ठिकाणचा लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे वाटतो। यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पाहिलं तर औद्योगिक खऱ्या अर्थाने MIDC आणि औद्योगिक मोठे मोठे प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आणणं गरजेचं आहे। दळणवळणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला हायवेला जो पुणे बेंगलोर हायवे आहे, या हायवेला तसा आपला हा मोठा रोड केला तर निश्चितपणानं आपल्याला आणखी फायदा होईल। या परिसरामध्ये मोठे उद्योग आणल्याशिवाय या ठिकाणच्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार नाही, छोटे मोठे धंदे त्याच्यावर अवलंबून राहून उद्योजक मोठे होणार नाहीत, ही भूमिका निश्चितपणानं आम्ही उद्याच्या काळामध्ये करू। उच्च आता ह्या विना अनुदानित कॉलेज खूप झालेले आहेत, त्या कॉलेजांचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करता येईल। या कॉलेजमधून दर्जा राखण्यासाठी कॉलेज खूप आहेत आपल्या इथं, विना अनुदानित कॉलेज चाललेले आहेत, ते त्या पद्धतीनं त्याचा दर्जा राखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं टीमवर्क करण्यासाठी हे निश्चितपणानं आपल्याला काम केलं जाईल। वीज ही एक अतिशय महाग गोष्ट झालेली आहे आपल्या राज्यामध्ये, बाकीच्या राज्यामधल्या तुलना केल्या आपण, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांचं कुठं सरकार आहे त्या ठिकाणी आपल्यापेक्षा वीज दर निश्चितपणानं कमी आहेत, आणि ते वीज दर कमी करणं आणि उद्योजकांना सवलती देऊन या ठिकाणी उद्योगधंदा आणणं, लोड शेडिंग बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी या निमित्तानं करणं गरजेचं आहे। त्या करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील निश्चितपणानं राहू, ते करायला भाग पाडू। यामध्ये महिलांचं सबलीकरण हा एक इश्यू, आता नव्या पद्धतीनं आपण ज्या महिलांचे जे ग्रुप्स बनवले जातात त्या माध्यमातून केलं जातं, पण म्हणावं तसं यश आपल्याला आलेलं नाही। महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल आपल्याला तर इथं गारमेंटसारख्या मोठ्या की ज्या महिला घर बसल्या आपलं काम करून घरातलं काम करता करता ह्या गारमेंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतात, कामं अजून प्रायोरिटीने ठरवली जातील, मतदारसंघवाईज त्याचे अग्रक्रम ठरवले जातील, पण लोकांना दिलेले शब्द हे पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्याला म्हणतो आपण रात्रीचा दिवस करणं, हे एवढं निश्चितपणानं केलं जाईल। लोकांशी संपर्कात राहून लोकांच्या प्रश्नाची बांधिलकी बाळगून निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी काम केलं जाईल, आणि ते वचन अभिवचन आम्ही निश्चितपणानं दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं काम करू। नाही माणसं, मी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून तर लोकांचा एवढा प्रतिसाद मिळतो आहे, पण लोकांच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी बहुतांशी लोकांना माहीत नसलेली गोष्ट, मी आध्यात्मिक जीवन जगणारा एक साधक आहे। पाप आणि पुण्य, नीती अनीती, धर्म अधर्म याचं भान असणारा मी एक कार्यकर्ता आहे।